आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर बातम्या बातम्या देत आहे ठळक गेल्या नऊ वर्षात खादीच्या उत्पादनांमध्ये तिप्पट वाढ झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मणिपूर प्रकरणी संसदेत आजही गदारोळ दुपारनंतर लोकसभेत चार विधेयकं मंजूर दिल्ली राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयक राज्यसभेत सादर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं खासदार म्हणून लोकसभेत पुनरागमन मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून तीन निवृत्त महिला न्यायाधीशांच्या समितीसह बेचाळीस विशेष पथकांची स्थापना आणि यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात सामना खेळणार गेल्या नऊ वर्षांमध्ये सरकारनं खादी आणि हातमाग कारागिरांसाठी भरपूर कामं केली असून खादी उत्पादनांमध्ये तिप्पट वाढ झाल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे दिल्लीत प्रगती मैदानावर भारत मंडपम इथं आयोजित नवव्या हातमाग दिनाच्या सोहळ्याला त्यांनी आज संबोधित केलं यावेळी त्यांनी हातमाग दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाला भेट दिली या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेनं विकसित केलेल्या भारतीय वस्त्र आणि शिल्प ई पोर्टलचंही त्यांनी उद्घाटन केलं केंद्रीय व्होकल फॉर लोकल या उपक्रमाच्या अनुषंगाने स्वदेशी कापड आणि हातमागांना हा कार्यक्रम महत्वाचा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे या कार्यक्रमाला वस्त्रोद्योग तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातले तीन हजाराहून अधिक हातमाग आणि खादी विणकर कारागीर आणि भागधारक उपस्थित आहेत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हेही कार्यक्रमाला उपस्थित होते संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही मणिपूर हिंसाचाराच्या आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ झाला आणि कामकाजात व्यत्यय आला लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी मणिपूर प्रश्नावरून घोषणाबाजी केली तर प्रत्युत्तरात सत्ताधारी पक्ष सदस्यांनीही घोषणा दिल्या सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांत राहण्याची विनंती वारंवार केली आणि प्रश्नोत्तराचा तास पुकारला मात्र गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं दोन नंतर कामकाज सुरू झालं तेव्हा डिजिटल खासगी माहिती संरक्षण विधेयक दोन हजार तेवीस सभागृहात मंजूर झालं डिजिटल स्वरूपातली वैयक्तिक माहिती खाजगी राखण्याचा व्यक्तीचा अधिकार आणि या माहितीचा कायदेशीर उद्दिष्टांसाठी वापर या दोन्ही भूमिकांचा मेळ घालून हे विधेयक तयार करण्यात आला आहे खाजगी माहितीच्या सुरक्षिततेसाठी वेगळं भारतीय माहिती संरक्षण मंडळ स्थापन करण्याची तरतूद त्यात असून माहिती चोरीला गेल्याची तक्रार मिळाल्यास हे मंडळ संबंधितांवर कारवाई करू शकेल राहुल गांधींना चीनकडून मदत मिळत असल्याचा आरोप शून्य प्रहरात भाजपचे निशिकांत दुबे यांनी केला होता त्याबद्दल काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी जोरदार हरकत घेतली पीठासीन अधिकाऱ्यांनी ती फेटाळली याचा निषेध करत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला विरोधक सभागृहाबाहेर असतानाच अनुसंधान राष्ट्रीय संशोधन विधेयक विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी मांडलं आणि अल्प चर्चेनंतर सभागृहाने ते मंजूर केलं पूर्वीच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाच्या जागी आता अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान स्थापन करण्याची तरतूद या विधेयकात आहे संशोधन नवोन्मेष आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्था स्थापन करण्यात येत असल्याचं सिंग यांनी विधेयक मांडताना सांगितलं नवोन्मेषाच्या जा जागतिक क्रमवारीत भारत आता बेचाळीसाव्या क्रमांकावर पोहोचला असल्याची माहिती त्यांनी दिली दिवाणी आणि वाणिज्यिक वाद न्यायालयात नेण्यापूर्वी मध्यस्थीच्या मार्गाने सोडवण्याची तरतूद करणारं मध्यस्थी विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं राज्यसभेत यापूर्वीच हे विधेयक मंजूर झालं आहे मध्यस्थीच्या दोन सत्रांनंतर पक्षकारांना त्यातून बाहेर पडता येईल मध्यस्थी प्रक्रिया एकशे ऐंशी दिवसात पूर्ण करावी लागेल यासाठी भारतीय मध्यस्थी मंडळाची स्थापना करण्यात येईल आणि अधिकृत मध्यस्थी केंद्र सुरू केली जातील असं विधी आणि न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांनी विधेयक मांडताना सांगितलं समुद्री जलचर प्राधिकरण सुधारणा विधेयकही आज लोकसभेत मंजूर झालं सागरी अर्थकारणाला चालना देण्यासाठी काही गुन्ह्यांमधली अटकेची तरतूद याद्वारे सरकारनं काढून टाकली आहे भारतीय उच्च शिक्षण आयोगाची स्थापना करणाऱ्या विधेयकाचा मसुदा सरकार तयार करत आहे उच्च शिक्षणातल्या नियामक प्रणालीतल्या परिवर्तनासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमध्ये मध्ये या आयोगाची स्थापना करण्याची कल्पना मांडण्यात आली आहे लोकसभेत एका लेखी उत्तरात केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष सरकार यांनी ही माहिती दिली या आयोगाची पहिली नियामक संस्था ही राष्ट्रीय उच्च शिक्षण नियामक परिषद परिषद असणार आहे वैद्यकीय आणि विधी शिक्षण वगळून शिक्षक अध्यापनासह उच्च शिक्षण क्षेत्रासाठी त्यामुळे समायिक आणि एकच नियामक संस्था काम करेल त्यामुळे अनेक संस्थांच्या नियंत्रणामुळे येणारी पुनरावृत्ती टाळता येईल आणि या प्रक्रियेत सातत्य राहील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत दिल्ली राष्ट्रीय राजधानी सुधारणा विधेयक सादर केलं लोकसभेने हे विधेयक गेल्याच आठवड्यात मंजूर केलं आहे या विधेयकामुळे दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या सरकारच्या संदर्भात नियम तयार करण्याचे तसंच दिल्लीत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारला मिळतील यात राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद आहे दिल्लीचे मुख्यमंत्री मुख्य, मुख्य सचिव आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांचा यात समावेश असेल अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भात हे प्राधिकरण नायब राज्यपालांना शिफारस करेल केंद्र सरकारनं मे महिन्यात अध्यादेश काढला होता या विधेयकामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकार कमी होतील या माध्यमातून केंद्र सरकार दिल्लीतलं सरकारही चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत हे विधेयक घटनाविरोधी असल्याचा दावा काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांनी राज्यसभेत चर्चेदरम्यान केला या विधेयकामुळे संविधानाचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याचा दावा आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनी केला तृणमूल काँग्रेस भारत राष्ट्र समिती जनता दल संयुक्त माकपा राष्ट्रीय जनता दलाच्या खासदारांनी या विधेयकाला विरोध केला हे विधेयक अत्यंत गरजेचं आहे दिल्लीतल्या आम आदमी पक्षाच्या सरकारनं त्यांचा कथित भ्रष्टाचार लपवण्यासाठी नोकरशाहीला धमकावल्याचा आरोप भाजपा खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी केला वाय एस आर आणि बिजू जनता दलानं या विधेयकाला पाठिंबा दिला आहे काँग्रेस नेता राहुल गांधी लोकस सदस्यत्व लोकसभा सचिवालयानं आज पुन्हा बहाल केलं मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीसाठी दोषी ठरवून सुरक्षा न्यायालयानं दोन वर्ष कारावासाची शिक्षा दिल्यामुळे राहुल गांधी लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरले होते केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे खासदार की बहाल झाल्यावर गांधी यांनी संसदेच्या आवारात जाऊन महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली मणिपूर हिंसाचाराच्या विविध प्रकरणांच्या सर्वांगीण बाजूंचा विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज उच्च न्यायालयाच्या निवृत्त महिला न्यायाधीशांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय समितीची स्थापना केली तसंच या प्रकरणांच्या चौकशीसाठी बेचाळीस एसआयटी अर्थात विशेष तपास पथकांमार्फत करण्याची करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले सध्या चालू असलेल्या चौकशीच्या चा पलीकडे जाऊन मानवतेच्या विविध आयामांचा विचार ही समिती करेल त्यामुळे कायद्यावरचा विश्वास पुन्हा प्रस्थापित व्हायला मदत होईल असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे मदत पुनर्वसन उपाययोजना स्थळ बांधणं या पातळीवर ही व्यापक समिती काम करेल असं न्यायालयानं म्हटलं आहे जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायमूर्ती गीता मित्तल या समितीच्या अध्यक्ष असून त्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश शालिनी फणसळकर आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आशा मेनन यांचा समावेश आहे हरयाणाच्या नूह जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या जातीय संघर्षानंतर पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयानं आज या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या मोहिमेला स्थगिती दिली आहे या प्रकरणात राज्य सरकारवर नोटीस बजावण्यात आली असून पुढचा आदेश मिळेपर्यंत बांधकाम पाडलं जाऊ नये असे आदेश न्यायमूर्ती गुरमीत सिंग संधावालिया यांच्या पीठानं दिले आहेत जेजुरीगड विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातल्या एकशे नऊ कोटी रुपयांच्या कामांचं भूमीपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी श्री मार्तंड देव संस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शिंदेशाही पगडी घोंगडी आणि काठी देऊन सत्कार करण्यात आला राजस्थानमध्ये नवीन सतरा जिल्हे आणि तीन विभागांची स्थापना करण्यात आली आहे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज जयपूरमध्ये बिर्ला सभागृहात आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे नवीन जिल्ह्यांचं उद्घाटन केलं वाढत्या लोकसंख्येबरोबर प्रशासकीय यंत्रणेचं विकेंद्रीकरण आवश्यक असल्याचं या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी म्हटलं आहे जम्मू काश्मीरमध्ये उत्तर रेल्वेच्या विद्युतीकरणाचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच बनिहाल बारामुल्ला या एकशे सदतीस किलोमीटर मार्गावर काश्मीरची पहिली इलेक्ट्रिक ट्रेन सुरू होणार आहे विद्युतीकरणाचे नव्वद टक्के काम पूर्ण झाल्यामुळे हा प्रकल्प पुढच्या महिन्यापर्यंत सुरू होईल असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं या ट्रेनचा प्रारंभ आणि विद्युतीकरणामुळे वायू प्रदूषण अनेक पटींनी कमी होण्याची अपेक्षा आहे नवी दिल्लीत एम्स अर्थात भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या जुन्या बाह्य रुग्ण विभाग इमारतीतल्या इंडोस्कोपी कक्षाला आज आग लागली सगळ्या रुग्णांना वेळेवर आणि सुखरूपपणे बाहेर काढल्यामुळे जीवितहानी झाली नाही तसंच कोणी जखमीही झालं नाही अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे मोरोक्कोमध्ये एक एक मिनीबस दरीत कोसळून झालेल्या अपघातात चोवीस जणांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डेमांटे शहरातल्या बाजाराकडे निघालेली ही बस डोंगराळ मार्गाने प्रवास करत होती अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मोरोक्कोतला अलीकडच्या काळातला हा सर्वात भीषण अपघात मानला जात असून त्याची चौकशी सुरू आहे यंदाच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी संघ पाठवायचा निर्णय पाकिस्ताननं घेतला आहे पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं याबाबतचं निवेदन प्रसिद्धीला दिलं आहे पाकिस्तानचा संघ भारतात खेळेल असं या निवेदनात म्हटलं आहे आशियाई हॉकी स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात हो आज मलेशियानं जपानचा तीन असा पराभव केला आज रात्री भारताचा सामना दक्षिण कोरियाशी तर पाकिस्तानचा सामना चीनशी होणार आहे राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेतर्फे मुंबईत हातमागाच्या कपड्यांच्या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे महिला उद्योजिकांच्या विकिया संघटनेच्या हातमाग विभागाच्या प्रमुख सविता सुरी यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं पंधरा ऑगस्ट पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि समाजशास्त्र या विषयातल्या विविध नियतकालिकांची वर्गणी एकत्रितरित्या घेण्यासाठी सरकारनं एक, एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष सरकार यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे गेल्या वर्षभरात या नियतकालिकांच्या वर्गणी करता सरकारनं नायजर मध्ये शेजारी देशांकडून लष्करी हस्तक्षेपाचा धोका असल्याचं सांगत तिथल्या लष्करी सरकारनं देशाचं हवाई क्षेत्र बंद करण्याची घोषणा केली आहे पदच्यूत अध्यक्ष मोहम्मद बझोम यांना रविवारी मध्यरात्रीपर्यंत पुन्हा नियुक्त केलं नाही तर बळाचा वापर करू असा इशारा इकोवास या पश्चिम आफ्रिकी देशांच्या गटानं दिला होता त्या पार्श्वभूमीवर नायजरची सशस्त्र दल देशाच्या रक्षणासाठी तयार असल्याचं लष्करी सरकारच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे देशातल्या असंघटित क्षेत्रातल्या सुमारे एकोणतीस कोटी कामगारांनी एकतीस जुलैपर्यंत ई श्रम पोर्टलवर नोंदणी केली होती केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेल तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली ठळक बातम्या पुन्हा एकदा गेल्या नऊ वर्षात खादीच्या उत्पादनांमध्ये तिप्पट वाढ झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मणिपूर प्रकरणी संसदेत आजही गदारोळ दुपारनंतर लोकसभेत चार विधेयक मंजूर दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयक राज्यसभेत सादर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं खासदार म्हणून लोकसभेत पुनरागमन मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून तीन निवृत्त महिला न्यायाधीशांच्या समितीसह बेचाळीस विशेष पथकांची स्थापना आणि यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात सामना खेळणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार